पुढच्या बातमीकडे विजय शिवतारे यांच्या संदर्भात बातमी आहे. विजय शिवतारे ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. अजित पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विजय शिवतारे पोहोचलेले आहेत. विजय शिवतारे यांनी मध्यंतरी अजित पवारांना विरोध केला होता, विरोध दर्शवला होता. अजित पवारांच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती. बारामतीत अपक्ष उमेदवार म्हणून मी लढणार, अजित पवारांच्या विरोधात लढणार अशी भूमिका विजय शिवतारेंची होती. आणि त्यानंतर विजय शिवतारेंची समजूत काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना यश आल्याचं पाहावयास मिळत आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे. कुणाल, विजय शिवतारे ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, या भेटीमागचं कारण? प्रज्ञा, एकंदरीत पाहायचं झालं तर विजय शिवतारे हे मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्या विरोधात बंड करताना पाहायला मिळत होते. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हे बंड थंड झालेलं आहे. मात्र विजय शिवतारे यांनी मागील काही काळामध्ये सांगितलं होतं की 5 लाख मतांचं मतं जी आहेत ती माझ्या पाठीशी आहेत. आणि याच कारणासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विजय शिवतारे आलेले आहेत की येत्या निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या मागे कशा प्रकारे खंबीरपणे उभे राहिलं जाऊ शकतं, महायुतीचा धर्म पाळत कशा प्रकारे बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा समजूत काढण्यात येणार आहे. कारण जरी त्यांनी बंड थंड केलं जरी असलं तरी सुद्धा अजूनही नाराजी त्यांच्या प्रती दिसून येते. आणि हीच नाराजी महायुतीचा धर्म पाळत अशा प्रकारे दूर केली जाऊ शकते. आणि कशा प्रकारे या बारामती मतदारसंघातून महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल अजित पवार गटाचा त्याच्या मागे कशा प्रकारे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांच्या मागे मोठ्या मताधिक्याने ती सीट निवडून आली पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्र्यांची आणि विजय शिवतारे यांची बातचीत होण्याची शक्यता आहे. धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.